नमः शिवाय श्री शिवपुराण रुद्र संहिता द्वितीय सती खंड। दक्षाचा क्रोधाग्नी भडकला। ब्रह्मदेव म्हणाले, नारदा दक्ष प्रजापती नंतर आश्रमाला परत आले, मोठ्या आनंदात होते ते माझ्या आज्ञेवरून। ते मानसिक प्रजा प्रसवू लागले, पण त्याच्या असे लक्षात आले की ही प्रजा वाढत नाही, एकाचा एकच राहतो, एकाचे दोन दोनाचे चाराशी वाढ होत नाही। तेव्हा दक्ष माझ्याकडे परत आले व ही अडचण माझ्या समोर मांडली। मी म्हणालो, दक्ष असे कर, आता प्रजापती पंचजनकडे जा, त्याला असिकणी नावाची अत्यंत सुंदर कन्या आहे, तिचे प्राणी ग्रहण करा, गृहस्थाश्रम ठाकून थाटून तिच्यापासून मैथून आणि संतती उत्पन्न करा। त्याप्रमाणे प्रजापती दक्षाने असिकणीशी लग्न केले, मैथून आणि तिच्यापासून त्याने 10,000 पुत्र निर्माण केले, त्याला हर्ष्व असे म्हणतात। हे सर्व पुत्र समान धर्मी वैदिक आचारांचे संपन्न व पितृभक्त निघाले। एकदा वडिलांनी त्यांना प्रजोत्पादनाची आज्ञा केली, तेव्हा ते पश्चिम दिशेकडे गेले। ज्या ठिकाणी दिव्य सिंधू नद समुद्रास मिळाला आहे, त्या नारायण सरोवर नामक तीर्थाच्या किनारी येऊन पोहोचले आणि तेथेच आसन घालून तप करू लागले। पुत्रा नारदा, ब्रह्मदेव म्हणाले, ही गोष्ट तुला जेव्हा समजली तेव्हा तू त्याच्याजवळ गेलास व दक्ष पुत्रांना म्हणालास, बाळांनो अरे हे तुम्ही काय मांडले आहे? पृथ्वीचा अंत पाहिल्याशिवायच तुम्ही सृष्टीरचनेला कसे तयार झालात? नारदा, ते जन्मताच मोठे बुद्धिमान होते, त्यांनी तुझ्या म्हणण्याचा विचार केला, तुला नमस्कार करून हे अशा मार्गावर अग्रेसर आले की जेथे पोहोचल्यावर कोणी परत येत नाही। दक्षाला हे वर्तमान समजले, तो दुःखी झाला। मी त्याला शहाणपणाच्या दोन गोष्टी सांगितल्या, त्याने पुन्हा असिकणीपासून 1,000 पुत्र उत्पन्न केले, यांना शबलाशव म्हणतात। तेही पित्राज्ञा घेऊन त्याच नारायण सरोवर नामक तीर्थावर आले व प्रणव उच्चाराने तपाला बसले। तुझ्या उपदेशाने तेही वडील बंधूच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्याच मार्गाने जाते झाले। दक्षाला हे वर्तमान समजतात, तो शोकाकुल व दुःखी झाला, तुझ्यावर तो खूप रागवला। कर्मधर्म संयोगाने नेमका याच वेळेस तू त्याला भेटण्यास गेलास, तुला समोर पाहून अग्नीत तूप पडेल, त्याचा क्रोधाग्नी भडकला, अंगाचा तिळपापड झाला, त्या भरात त्याने तुला नाना प्रकारची दुरुत्तरे केली व शेवटी शाप देऊन तो शांत झाला। ओम नमः शिवाय।